जळगावसामध्ये ते संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. राज्य सरकारच्या वतीने शिक्षण विभागाअंतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने डॉक्टर शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची दारुड्या अत्याचारी व कलुष आदी वादग्रस्त उल्लेख करून छत्रपतींची बदनामी कारक मजकूर पुस्तकात छापला आहे. हा राष्ट्रपुरुषांचा अपमान असून एक प्रकारे राष्ट्रद्रोह आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात प्रत्येक दोषी अधिकारी लेखिका प्रकाशक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दिनांक 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. तसेच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात अशा प्रकारचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात आढळून आल्यास बुलढाणा शिक्षण अधिकारी यांना संभाजी ब्रिगेड कडून दारूने अंघोळ घालून अनोखे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. यावेळी भीमराव पाटील जिल्हा अध्यक्ष गाडगे महाराज प्रबोधन कक्ष संभाजी ब्रिगेडचे अमोल दाभाडे रोशन बुले पंजाबराव वाघ MD साबीर भगवान पाखरे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.